समाजाचे प्रधानमंत्री आहेत, ते कधीच असं बोलत नाही की मी ओबीसीचा प्रधानमंत्री. त्यांच्या भाषणाची सुरुवातच अशी असते, मेरे सव्वा सौ करोड देशवासी, मी हिंदू असो मुस्लिम असो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल तो माझा बांधव आहे असं समजून ते भाषणाची सुरुवात करतात. परंतु ज्या ओबीसी समाजाला, ज्या भूमिपुत्राला 74 वर्षानंतर त्यांनी न्याय दिला, तर दरेकर साहेबांनी सांगितलं त्याची परतफेड आपण केली पाहिजे. मगाशी मी भाषणात मगाशी त्यांच्याशी चर्चा करत होतो की मी सत्तेत आहे, मंत्री आहे आणि तुम्ही विरोधी पक्ष आहात. सत्ता आणि विरोध हे दोन्ही एकत्र चालले. त्यांनी मला सांगितलं की आता आम्हाला तुम्ही बरोबर घ्या. बरोबर घ्या म्हणजे काय? केंद्रात सत्ता आहे तशी राज्यात सत्ता आहे. मला आपल्याला हेच आव्हान करायचं आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर देशाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार झालेलं आहे ते आपली फसवणूक करून झालेलं आहे. म्हणून ओबीसी समाजाने, इतर समस्त समाजाने पेटून उठलं पाहिजे आणि मोदीजींनी आपल्याला जे गिफ्ट दिलेलं आहे त्याला रिटर्न गिफ्ट महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करून त्याला रिटर्न गिफ्ट दिली पाहिजे हे आव्हान. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.